ओके गुड मॉर्निंग स्टुडंट्स आजचा आपला व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आज आपल्याला एस एन टू रिॲक्शन शिकायची जी बोर्ड लेवल आणि कम्पिटेटिव्ह लेवलने खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे पण त्याच्या आधी आपण काही थोडंसं बेसिक बघू मी इथं हेडिंग लिहिली बघा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि दुसरं लिहिलं इथं वेच डॅश फॉर्म्युला तर हे काय असतं आपण थोडक्यात बघू बघा मागच्या लेक्चरला मी तुम्हाला कायरल कार्बन काय ते सांगितलं होतं कायरल कार्बन किंवा असेमेट्रिक कार्बन काय असतं कायरल कार्बन किंवा असेमेट्रिक कार्बन बघ हा जो कार्बन आहे त्याला आपण किती बॉन्ड्स देतो चार बॉन्ड्स आणि चारही ग्रुप जर वेगळे असतील समजा इथं असेल एच इथं असेल ओ एच इथं असेल सी एच थ्री समजा इथं असेल सी ओ ओ एच याचे चारही ग्रुप काय वेगळे तर आपण इथे एक स्टार देत होतो तर या कार्बनला ज्या जो स्टार आहे त्याला काय म्हणतो आपण कायरल कार्बन किंवा आपण त्याला म्हणत होतो असिमेट्रिक कार्बन बरोबर असिमेट्रिक कार्बन आणि तोच ऑप्टिकली ॲक्टिव्ह होता तोच प्लेन पोलराईजला काय करल लेफ्ट हँड साईडला रोटेट किंवा कराल किंवा राईट right हँड साईडला हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं पण आपण हे दोन प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला बघायचे पहिले फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि वेज डॅश प्रोजेक्शन फॉर्म्युला तर पहिलं आपण स्टार्ट करू वेज डॅश प्रोजेक्शन फॉर्म्युला बघा आता समजा असं स्ट्रक्चर असेल ही जी थिक लाईन आहे ही जी थिक लाईन आहे याला आपण वेज लाईन म्हणतो काय म्हणतो वेज लाईन ला ही थिक लाईनला काय म्हणतो आपण वेज लाईन आणि हे जे डॉटेड लाईन आहे त्याला आपण डॅश लाईन म्हणतो म्हणजे एल वेज लाईन आणि डॅश लाईन आता याचा अर्थ काय मला सांगा हे जो मॉलिक्युल आहे हा थ्री डायमेन्शनलला असतो थ्री डी पण थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला बोर्डवर काढता येत नाही म्हणून आता नीट समजून घ्या हा जो कार्बन आहे समजा हा कार्बन आहे ही जी थिक लाईन आहे थिक लाईन आहे म्हणजे हा जो सी एच थ्री हा तुमच्याकडे येतोय असा पुढं हा जो सी एच थ्री हा असा तुमच्याकडे येतोय आणि डॉटेड लाइन ना म्हणजे तो हायड्रोजन पाठीमाग आहे असं तो हायड्रोजन कुठे पाठीमाग आहे पण बोर्डच्या तर पाठीमाग आपण दाखवू शकत नाही मग जो ग्रुप आपल्याला कार्बनच्या पाठीमागे दाखवायचं त्याला कशाने करायचं डॉटेड लाईनना रिप्रेझेंट करायचं आणि जो आपल्याला पुढं दाखवायचं तो कोणत्या वेज लाईनना रिप्रेझेंट करायचं आहे म्हणजे हा सी एच थ्री कुठं आहे पुढं आहे हा एच कुठं आहे पाठीमाग आहे म्हणजे तो त्या एका प्लेनमध्ये ओके इथं मी तुम्हाला एक मॉडेल स्ट्रक्चर दाखवतो बघा एक मिनिट ही बागा। हे ही ही जाला हे जाला? आता हे स्ट्रक्चर बघा हे दिसतं आहे सगळ्यांना हे झालं थ्री डायमेन्शनल हे काय झालं थ्री डायमेन्शनल आता हा जर पुढं असेल तर हा का काय असणार आहे पाठीमागं आणि दोन ऑन द प्लेन हे दोन ऑन द प्लेन ऑफ पेपर हे सगळ्यांना दिसतं आहे की इथं ओके हा जो कार्बन आहे इथला हा फ्रंट हे जे दोन्ही आहे की ऑन द प्लेन आणि जो मी मी ध धरलेला आहे तो बॅक आहे सगळ्यांना हा जो आहे हा ग्रुप पुढं आहे हा ग्रुप पाठीमागं आणि दोन ऑन द प्लेन म्हणजे वेज डॅशमध्ये काय करायचं आपल्याला जो थिक लाईनना रिप्रेझेंट केलेला आहे तो आपल्याकडे येतो आहे असं फ्रंटला जो डॉटेड लाईन आहे तो कॉर्बनच्या पाठीमागं आहे आणि हे दोन ऑन द प्लेन ऑफ पेपर म्हणजे हे दोन काय ऑन द प्लेन ऑफ पेपर हा पुढं येतो आहे आणि हा पाठीमाग आहे तर अशा पद्धतीने आपण काय करतो वेज डॅश रिप्रेझेंट करतो आता फिशर प्रोजेक्शन आपण कसं रिप्रेझेंट करतो बघा ओके आता हा जो लाइन इथं क्रॉस केलेली इथं काय कार्बन आहे ना हा अंडरस्टुड आहे इथं लाईन जिथं क्रॉस होती तिथं काय कार्बन आहे आणि ते अंडरस्टूड आहे आणि आहे का कार्बनला चार वेगळे ग्रुप्स इथं ओ एच आहे इथं सी ओ एच आहे इथं सी एच थ्री इथं एच आहे म्हणजे हा कार्बन काय आहे कायरल आहे फक्त इथं न दाखवतात जिथं क्रॉस होईल तिथं कार्बन आहे जिथं क्रॉस होईल तिथं कार्बन आहे आता हा ओ एच आणि सी ओ एच या लाईनवर आहे अशी अशी लाईन आहे बरोबर याला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो समजतं सगळ्यांना हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे हे असं याला म्हणायचं हॉरिझॉन्टल लाईन हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे ही फ्रंट ऑफ द प्लेन आहे फ्रंट ऑफ द प्लेन आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे इथं सी एच थ्रीन इथं आहे ती बॅक ऑफ द प्लेन आहे म्हणजे हा बॅक ऑफ द प्लेन झालं आणि हे झालं फ्रंट ऑफ द प्लेन म्हणजे हे दोन्ही ग्रुप्स पुढे आहे आणि सी एच थ्री आणि एच कुठं आहे पाठीमाग आहे म्हणजे ब बॅक ऑफ द प्लेन आणि हे झालं फ्रंट ऑफ द प्लेन समजलं मग याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो का समजा हा कार्बन आहे हा इथं ओ एच इथं काय सी ओ एच कारण तो फ्रंट ऑफ द प्लेन आहे आणि इथं सी एच थ्री आणि इथं एच बॅक ऑफ द प्लेन फक्त एक लक्षात ठेवा ही जी उभी लाईन आहे ती बॅकला आहे आणि जी आडवी लाईन आहे ज्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणतो ती फ्रंटलाईन समजलं तर हे दोन फॉर्म्युला सगळ्यांना समजले असन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि वेज डॅश प्रोजेक्शन फॉर्म्युला समजलं आहे सगळ्यांना दिसतंय बोर्डवर हां ओके ओके आता इथं आहे आर एन एस कॉन्फिगेशन काय आहे आर एन एस कॉन्फिगेशन आता जे डबल ई म्हणतं हे आर एन एस कॉन्फिगेशन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे पण तरी दुसरे काही कन्सेप्ट समजण्यासाठी हे आर एन एस कॉन्फिगेशन आपल्याला माहीत पाहिजे डायरेक्टली आर एन एस कॉ क्वेश्चन्स नसणार आहे पण इनडायरेक्ट ते को, इन क्वेश्चन असणार आहे म्हणून आपण फक्त पाचच मिनटं हे संपवणार आहे ओल्ड सिलेबसमध्ये ओल्ड बुकमध्ये हे होतं आर एन एस कॉन्फिगेशन आता नवीन बुक्समध्ये हे डिलीट केलेलं आहे आणि जे डब्ल ईमध्ये पण आर एन एस डायरेक्टली विचारलं जात नाही ओके तर आर म्हणजे काय रेक्टस रेक्टस म्हणजे काय राईट हँड साईड राईट हँड साइड म्हणजे काय क्लॉकवाइज आर म्हणजे रेक्टस रेक्टस म्हणजे राईट हँड साइड राईट हँड साइड म्हणजे क्लॉकवाइज आणि एस येस म्हणजे सिरिस्टर लेफ्ट हँड साईड आणि अँटी क्लॉक वाईज याचे फक्त एक दोनच एक्झाम्पल घेतो मी बघा ओके आता हे चार ग्रुप्स आहे इथं एच ए इथं ओ एच आहे इथं सी एच थ्री इथं सी ओ एच बरोबर इथं एच इथं ओ एच इथं सी एस थ्री इथं सी ओ ओ एच आहे कायरल कार्बन आहे हा कायरल कार्बन आहे मग आता आपण काय करायचं आहे याला नंबरिंग द्यायची आणि नंबरिंग आपल्याला प्रायोरिटी ऑर्डर बघायची काय बघायची प्रायोरिटी ऑर्डर आणि प्रायोरिटी ऑर्डर आपण ॲटॉमिक नंबरनुसार देत असतो तुम्ही काय करायचं हा जो कार्बन आहे तो इथं पहिलं कोणाला जॉईंड आहे ऑक्सिजनला इथं कोणाला जॉईंड आहे कार्बनला इथं पहिल्यांदी कोणाला जॉईंड आहे कार्बनला आणि इथं कोणाला जॉईंड आहे हायड्रोजनला तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो एट कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो सिक्स तर कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे ऑक्सिजनचा तर त्याला पहिला नंबर आपल्याला ॲटॉमिक नंबरनुसार काय करायची प्रायोरिटी द्यायची मग नंतर हा या कार्बन आणि या कार्बनमध्ये टाय होणार बरोबर ना इथं पण कार्बन आहे इथं पण कार्बन आहे या कार्बन आणि या कार्बनमध्ये टाय होणार मग आता पुढला ॲटम बघायची इथं ऑक्सिजन आहे इथं हायड्रोजन आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो वन ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो एट तर याला सेकंड प्रायोरिटी मग याला थर्ड प्रायोरिटी आणि याला कोणती प्रायोरिटी फोर्थ प्रायोरिटी समजले प्रायोरिटी कसे द्यायची आता आपल्याला वन कोण जायचं आहे टूकड टूकडून जायचं आहे थ्रीकड आपल्याला वन कोण जायचं आहे टूकड टू कडून जायचं आहे थ्रीकड तर फोर्थ थ्रू गेलं तरी चालेल फोर्थ थ्रू गेलं तरी चालेल पण वनपासून जाताना कुठं जायचं आहे टूला म्हणजे इथं वन आहे इथं थ्री आहे असं नाही जायचं आपल्याला वनपासून कुठं जायचं टू कट जायचं फोरमधून गेलं तरी चालेल म्हणजे इथं काय झालं वन इथं टू आणि मग थ्री कट जायचं आहे मला सांगा हा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉक आहे ही रोटेशन कशी आहे क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणजे आर क्लॉकवाईज म्हणजे आर पण याच्यात एक रूल आहे जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे कोणता आहे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हायड्रोजन तो या वर्टिकल लाईनवरच पाहिजे म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगी वर्टिकल लाईन म्हणजे बॅकसाइडला आहे त्या वर्टिकल लाईनलाच पाहिजे लोएस्ट प्रायोरिटी आहे का इथं लोएस्ट प्रायोरिटी व्हर्टिकलमध्ये आहे मग इथं चालेल तर रोटेशन कसं आहे क्लॉक म्हणजे असं कॉन्फिग्रेशन काय झालं आर जर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हॉरिझॉन्टल लाईनला असेल तर काय करायचं बघा आता मी त्या हॉरिझॉन्टल लाईनला घेतो इथं एच इथं ओ एच इथं सी ओ ओ एच आणि इथं सी एच थ्री तर पहिली प्रायोरिटी कोणाला देणार आपण ऑक्सिजनला दुसरी प्रायोरिटी कोणाला देणार आपण कार्बनला कारण त्याच त्याच्या पुढं ऑक्सिजन आहे इथं पण कार्बन इथं पण कार्बन आहे टाइम होणार पण पुढं कोणी ऑक्सिजन आहे इथं पुढं हायड्रोजन आहे म्हणून हा सेकंड हा थर्ड आणि हा फोर्थ बघा वन कोण कुठं जायचं टूकड टूपासून कुठं जायचं थ्रीकड बरोबर हे पण रोटेशन कसं आहे हे पण रोटेशन क्लॉकवाईज आहे पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप व्हर्टिकल लाईनला पाहिजे इथं कोणत्या लाईनला आहे हॉरिझॉन्टल लाईनला हे पण काय आहे आरच आहे आर कॉन्फिकेशन क्लॉकवाईज पण आपला रूल काय सांगतं लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कोणत्या लाईनवर पाहिजे उभ्या लाईनवर म्हणजे व्हर्टिकल लाईनवर पण हे अडव्या लाईनला आहे म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनला आहे मग तुम्ही काय करायचं यावेळेस आर चेंजेस टू एस असं करायचं आर चेंजेस टू एस म्हणजे याचं कॉन्फिगेशन काय एस म्हणजे सिनिस्टर जर या लाईनवर जर लोएस्ट प्रायोरिटी जर ग्रुप असेल तर काही चेंज करायचं नाही पण जर हॉरिझॉन्टल लाईनवर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल तर आपण जे आलेलं कॉन्फिगेशन त्याचं उलटं लिहायचं आर असेल तर एस लिहायचं एस असेल तर आर लिहायचं समजलं सगळ्यांना काय असतं आर एन एस कॉन्फिगेशन ओके तर ये झालं फिशर प्रोजेक्शनमध्ये आर एन एस कसं बघायचं पण वेजन डॅशलाईनमध्ये आर एन एस कसं बघायचं तर त्याचं फक्त एकच एक्झाम्पल घेतो मी बघा आता इथं काय इथं असा रूल सांगतो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा डॅश लाईनला आला पाहिजे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप्स कुठं आला पाहिजे डॅश लाईनला तर मला सांगा इथं सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाला देणार ऑक्सिजनला फर्स्ट नंतर इथं कार्बन नंतर ऑक्सिजन म्हणून याला सेकंड याला थर्ड आणि याला फोर्थ बरोबर मग वन कोण जायचं टू कड टू कोण जायचं थ्रीकड आणि मला सांगा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप डॅशवर आहे का आहे आणि तो आपल्याला लोएस्ट प्रायोरिटीवरच पाहिजे तो आपल्याला कुठं पाहिजे लोएश प्रायोरिटीलाच पाहिजे तर हे रोटेशन कसं झालं क्लॉकवाईज म्हणजे हे काय झालं आर ओके आर एन एस कॉन्फिगेशन तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे म्हणून आपण त्याला इथं स्टॉप करू फक्त तुम्हाला समजलं क्लॉकवाईज रोटेशन झालं तर आर कॉन्फिगेशन अँटी क्लॉकवाईज झालं तर एस कॉन्फिगेशन आणि त्याला प्रायोरिटी कशी द्यायची त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार पहिला जो अटॅच आहे त्याला बघायचं जर तिथं टाय होत असेल तर दुसरा ॲटम बघायचं दुसऱ्या ॲटमला टाय होत असेल तर तिसरा ॲटम बघायचं जोपर्यंत आपल्याला रिझल्ट भेटत नाही तसं पुढं पुढं ॲटम्स बघत जायचं तर आपण आत्ता स्टार्ट करणार आहोत एस एन टू रिॲक्शन किंवा एस एन टू मॅकॅनिझम आपण त्याला म्हणू ओके okay, आता आपल्याला रिॲक्शन बघायची एस एन टू याचा फुल फॉर्म काय टू म्हणजे बाय बाय म्हणजे दोन बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक्स सब्स्टिट्यूशन रिॲक्शन परत टू म्हणजे काय बाय मॉलिक्युलर म्हणजे दोन मॉलिक्यूल बाय मॉलिक्युलर न्युक्लिओिलिक्स सब्स्टिट्यूशन रिॲक्शन एकदम नीट लक्ष देऊन ऐकायचं मी काय सांगतो प्रत्येक पॉईंट एकदम डिटेलमध्ये सांगतो इथं टू म्हणजे मॉलिक्युलर एन म्हणजे न्यूक्लिओफिलिक एस म्हणजे सबस्टिट्युशन तर याला कसं वाचायचं न्यू मॉलिक्युलर न्यूक्लिओ सब्स्टिट्यूशन रिॲक्शन तर याची रिॲक्शन काय असते बघा मी इथं घेतलं सी एच थ्री बी आर म्हणजे काय मिताईल ब्रोमाइड काय घेतलं मी इथं मिथाईल ब्रो ब्रोमाइड तर मी याच्यात घेतलं समजा एन ए ओ एच आणि ते घेतलं ॲक्वेज तर आपल्याला काय करायचं आहे न्यूक्लोफाईल एक्सचेंज करायचं आहे तर इथं बी आर हा मायनस वन आहे ओ एच हा मायनस वन आहे ओ एच या बी आरच्या जागेवर येणार आणि बी आर हा ओ एचच्या जागेवर जाणार तर काय तयार होणार बोला सी एच थ्री ओ एच प्लस एन ए बी आर आणि आपण आता शिकतो एन टू मॅकॅनिझम म्हणजे आपले ही रिॲक्शन काय करायची डिटेलमध्ये स्टडी करायची मला सांगा ही रिॲक्शन जर प्रोसिड करायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला पहिलं बघा या कार्बन आणि बी आरमध्ये बॉन्ड काय झाला पाहिजे ब्रेक झाला पाहिजे आणि नवीन बॉन्ड झाला पाहिजे कोणात कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बरोबर ओ एचमध्ये हा कार्बन बी आर बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे आणि नवीन बॉन्ड तयार झाला पाहिजे कार्बन आणि ओ एचमध्ये समजतं तर आता पहिला प्रश्न सायंटिस्टचा पुढं होत होता हा जो कार्बन आणि बी आर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी कुठून येते कारण एखादा बॉन्ड जर तोडायचा असेल त्यासाठी एनर्जीची गरज असते तर ही एनर्जी कुठून येते हा पहिला प्रश्न होता आणि ही रिॲक्शन कशी प्रोसिड प्रोसीड होती हा दुसरा क्वेश्चन होता तर त्यांनी काय केलं दोन तीन रूट दिले आपल्याला म्हणजे दोन तीन पॉसिबिलिटीज दिले आणि दोन्ही तिन्ही पॉसिबिलिटीज त्यांनी काय केल्या चेक केला तर आपण पहिली पॉसिबिलिटी बघू बघा एअरफ करतो मी इथं रूट फर्स्ट रूट फस्ट रूट फर्स्ट काय म्हटले ते पहिलं ओ एच इन आणि जॉईन करल पहिलं ओ एच इन आणि जॉईल कराल आणि नंतर आर OH बी आर बाहेर जाईल तर पहिला ओ एच या सी एच थ्री बी आरला काय कराल जॉईन कराल आणि नंतर हा बी आर काय जाईल बाहेर जाईल आणि बी आर मायनस म्हणून बाहेर जाईल आणि तयार होईल सी एस थ्री ओ एच कळलं पहिलं ओ एच येऊन काय कराल जॉईन कराल आणि नंतर काय होईल बी आर बाहेर जाईल पण इथं तुम्ही आता रूट फर्स्ट त्यांनी कॅन्सल केला होता का कॅन्सल केला कारण इथं बघा तुम्ही कार्बनला किती बॉन्ड्स होतात हे तीन हायड्रोजनचे तीन हा चार आणि हा पाच कार्बनला आपण किती बॉन्ड देतोय पाच बॉन्ड बघा तीन हायड्रोजनचे तीन हा चार आणि हा पाच कार्बनला आपण पाच बॉन्ड देऊ शकत नाही कारण कार्बन हा टेट्रा वॅलंट असतो पेंटाबॅलंट नसतो म्हणून हा रूट त्यांनी कॅन्सल केला दिस रूट वॉज रूल्ड आउट बिकॉज कार्बन इज गेटिंग फाई बॉन्ड्स नंतर त्याने सेकंड पॉसिबिलिटी बघितली आपण त्याला रूट सेकंड म्हणू काय म्हणू आपण त्याला रूट सेकंड ते काय म्हणतात पहिलं बी आर बाहेर जाईल पहिलं बी आर बाहेर जाईल नंतर ओ एच अटॅक करेल मग आता हा झाला सी एच थ्री बी आर पहिला हा बी आर बाहेर जाईल हा बी आर बाहेर गेल्यानंतर सी एच थ्रीवर आता किती बॉन्ड्स आहे फक्त तीन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल म्हणजे काय तयार होईल कार्बो कटायन काय तयार होईल कार्बो कटायन आणि नंतर कोण जॉईन होईल ओ एच मायनस आणि तयार होईल सी एस थ्री ओ एच तर पहिलं काय होईल हा बी आर बाहेर जाईल मग कार्बनवर तीनच बॉन्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज मग नंतर काय कराल ओ एच अटॅक कराल तर ता तयार होईल सी एस थ्री ओ एच तर हा रूट पॉसिबल आहे कारण आपल्याला कार्बनला आपण पाच बॉन्ड दिलेले नाही आहे हा रूट पॉसिबल आहे आणि शेवटचा रूट ज्याला आपण रूट थ्री म्हणू रूट थर्ड त्यांनी काय दिलं ते, ते म्हटले बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली एकाच वेळा ओ एच जॉईन होईल वे त्याच वेस वे आर वे वे बाहेर जाईल कसं बघा आता हा ओ एच जॉईन होतोय म्हणून मी डॉटेड लाईनना दाखवला अजून पूर्ण जॉईन झालेला नाही हा सी एस थ्री इथं आणि हा बी आर बाहेर जातोय अजून पूर्ण बाहेर गेला नाही ओ एच OH जॉईन होतोय बी आर बाहेर जातोय ओ एच OH जॉईन झाल्यावर काय तयार होईल आपल्याला सी एस OH थ्री ओ एच आणि बी आर मायनस काय होईल बाहेर जातो आता तुम्ही म्हणशान इथं पण पाच बॉन्ड दिसतात तीन चार पाच पण मी हे डॉटेड लाईननं दाखवलं ला म्हणून अजून हा पूर्ण बॉन्ड तयार झालेला नाही म्हणून याला असं वाटतं रीड करायचं हा तीन हा अर्धा ना हा अर्धा म्हणजे टोटल चार इथं पाच बॉन्ड नाही कारण मी अजून बॉन्ड क्लिअरली दाखवलेला नाही डॉटेड लाईननं ना दाखवतो म्हणून आजूक ओ एस काय होतो जॉईन होतो आणि त्याच वेळेस बी आर काय होतोय बाहेर जातो याला आपण म्हणायचं सायमल्टेनियस बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग ओके आता कोणत्याही रिॲक्शनमध्ये खूप सारे स्टेप्स असतात कोणत्याही रिॲक्शनमध्ये खूप साऱ्या स्टेप्स असतात पण त्याच्यातली एक स्टेप मी इथं लिहितो इथं दिसतंय का सगळ्यांना मला एकदा चेक करू द्या ओके दिसतंय कोणत्याही रिॲक्शनमध्ये खूप सारे स्टेप्स असतात पण त्या रिॲक्शनमध्ये एक स्लो स्टेप असते त्या रिॲक्शनमध्ये काय असते एक स्लो स्टेप असते आणि ती स्लो स्टेप असते आर डी एस रेड डिटरमाइनिंग स्टेप रिॲक्शन एक एखादी रिॲक्शन व्हायची असेल तर ती समजा दहा दा स्टेपमध्ये होत असेल पण त्या दहाच्या दहा स्टेपवर रिॲक्शनचा स्पीड अवलंबून राहत नाही ते एका स्टेपवर अवलंबून राहते जी स्लो स्टेप असते आणि स्लो स्टेप कोणती असते बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड बॉन्ड ब्रेकिंग ही काय असते स्लोएस्ट स्टेप असते आणि स्लोएस्ट स्टेप काय असते आर डी एस स्लो स्टेप काय असते आर डी एस म्हणजे कोणत्याही रिॲक्शनमध्ये खूप साऱ्या स्टेप्स असतात पण त्याच्यातली एक स्टेप असती ती स्लो स्टेप असते आणि स्लो स्टेप असते आर डी एस रेट डिटरमाइनिंग स्टेप समजलं आता ज्यावेळेस ही रिॲक्शन स्टडी केली गेली होती म्हणजे ज्यावेळेस या रिॲक्शनचा कायनेटिक स्टडी केला होता कायनेटिक म्हणजे स्पीड त्यावेळेस असं आढळलं होतं रेट ऑफ दिस रिॲक्शन

सी एस थ्री बी आरवर पण अवलंबून आहे आणि एन एच वर पण अवलंबून आहे याच्यातलं एकाचं जरी कॉन्सन्ट्रेशन आपण कमी जास्त केलं तर रिॲक्शनचं स्पीड काय होणार आहे कमी जास्त होणार आहे म्हणून हे रिॲक्शन दोन मॉलिक्युलर डिपेंड आहे बघा सी एस थ्री बी आर आणि एन एओ एच दोन मॉलिक्युलरवर डिपेंड आहे म्हणून आपण याला काय म्हणतो बाय मॉलिक्युलर या दोन्ही मॉलिक्युलर ही रिॲक्शन डिपेंड आहे समजा ही रिॲक्शन एन एओ एचवर डिपेंडच नसती ही रिॲक्शन समजा एन एवर डिपेंडच नसती तर आपण त्याला काय म्हटलं असतं मॉलिक्युलर म्हणजे एकाच मॉलिक्युलर ती रिॲक्शन डिपेंड आहे मग तुम्ही एन ए वायची तर कमी जास्त केलं काय या रिॲक्शनला काही फरक पडणार नाही पण ही रिॲक्शन कोणावर हो डिपेंड आहे सी एस थ्री बी आर आणि एन ए या दोन्हीवर पण डिपेंड आहे म्हणून आपण याला बाय मॉलिक्युलर म्हणतो ओके आता रूट टू आपण नीट बघू मला सांग इथं काय होतं बॉन्ड बी आर बाहेर जातो आहे म्हणजे बी आर बॉन्ड ब्रेक होतोय मग बॉन्ड ब्रेकिंग काय असते स्लोएस्ट स्टेप आणि स्टेप काय असते आर डी एस म्हणजे रिॲक्शन आर डी एस स्टेप हीच आहे ना पहिली कारण इथं काय जातो हा बी आर बाहेर जातो बॉन्ड ब्रेकिंग स्लोएस्ट स्टेप आणि स्लोएस्ट स्टेप काय आर डी एस म्हणजे याचा रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये फक्त कोण पाहिजे होता सी एस थ्री बी आर कारण इथं बॉन्ड ब्रेक होतं इथं कोण पाहिजे होतं फक्त सी एस थ्री बी आर पण रेट कोणावर अवलंबून आहे सी एस थ्री बी आर आणि एन एच दोन्हीवर पण म्हणून हा रूट सेकंड पण आपण निग्लेक्ट केला होता काढून टाकला होता का काढला कारण हा बी आर ज्यावेळेस ब्रेक होतो मग ब्रेक होतं तर इथंच रेड डिटर्माइनिंग स्टेप पाहिजे आणि रेड डिटरमाइनिंग स्टेपमध्ये एकच मॉलिक्यूल पाहिजे मग सी एस थ्री बी आर पण इथं रेड ज्यावेळेस आपण काउंट केला ते दोन्हीवर पण अवलंबून म्हणून ही स्टेप पण आपण रिजेक्ट केली होती ही स्टेप पण आपण रिजेक्ट केली आणि म्हणजे फायनल स्टेप काय राहिले रूट थ्री बघा ओ एच बॉन्ड फॉर्म करतो त्याच वेळेस बी आर बाहेर जातो म्हणून इथं ओ एच पण आहे आणि सी एस थ्री बी आर पण आहे म्हणजे इथं सी एच थ्री बी आर पण आहे एन ए ओ एच म्हणजे ओ एच मायनस पण आहे इथं तुम्ही एन ए ओ किंवा ओ एच मायनसला आपल्याला न्यूक्लिअर फाईल्स सांगाच रिॲक्शन करायची ना तर ब्रॅक काही बुक्समध्ये ब्रॅकेटमध्ये ओ एच मायनसच लिहिलेलं आहे कारण त्याच्या सांगाच रिॲक्शन करायची मग बघा इथं ओ एच मायनस पण आहे आणि सी एच थ्री बी आर आहे म्हणून कोणते रूट सिलेक्ट केला होता रूट थर्ड आणि रूट थर्ड करेक्ट आहे का सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि बॉन्ड ब्रेकिंग होतं समजलं इथपर्यंत सगळ्यांना समजलं ओके आता काय करू आपण या सी एस थ्री मॉलिक्युलला वेज आणि डॅश लाईनमध्ये आपण रिप्रेझेंट करू कसं रिप्रेझेंट करायचं बघा हा कार्बन हा बी आर सी एस थ्री बी आर आहे ना मग हा वेज लाईन म्हणजे थिक लाईन ना हा हायड्रोजन डॉटेड लाईन ना हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन तसं पाहिलं तर हे वेज अँड डॅश लाईन याच्यासाठी काही उपयोगाचं नाही कारण हा मॉलिक्यूल कायरल नाही आहे आपण हे रिप्रेझेंटेशन कोणाला दाखवतो कायरल मॉलिक्युल्सला पण हा कायरल नाही आहे तरी आपण दाखवू हा वेज लाईन इथं हायड्रोजन म्हणजे हा हायड्रोजन पुढं आहे हा डॉटेड लाईननं जो हायड्रोजन दाखवला म्हणजे तो हायड्रोजन आहे पाठीमाग आहे हा बी आर आणि हा एच ऑन द प्लेन म्हणजे या बोर्डवर आहे प्लेन पेपरमध्ये म्हणजे हा झाला एक प्लेन हा बोर्ड झाला एक प्लेन आणि हा झाला एक प्लेन हा डस्टर झाला एक प्लेन तर हायड्रोजन थिक लाईनना जे दाखवलं आपण ज्याला वेज लाईन म्हणतो आणि डॉटेड लाईन म्हणतो हा या जा प्लेन प्लेनमध्ये आणि या बोर्डच्या प्लेनमध्ये कोण आहे हा बी आर आणि हा एच आता इथून न्यूक्लो कोण येतो ओ OH एच मायनस कोण येतो ओ OH एच मायनस आणि इथं आपल्याला एक सॉलवंट वापरायचं या रिॲक्शनला ज्याला आपण ॲसिटोन म्हणतो सी एस थ्री सी डबल बॉन्डो सी एस थ्री हा काय ॲसिटोन आहे एक सॉल्वंट म्हणून वापरला जातो का सॉल्वंट म्हणून वापरला जातो बघा आता इथून न्यूक्लिओफाईल कोण आहे ओ OH एच मायनस आणि इथं सॉल्वंट म्हणून आपण काय वापरतो सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एस थ्री बघा हा सॉल्वंट कसा आहे हा सॉ सॉल्वंट पोलर आहे पोलर म्हणजे इथं दोन पोल्स आहे का दोन पोल आहे कारण या कार्बन आणि या ऑक्सिजनमध्ये कोण जास्त नि इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन आणि कार्बन पॉझिटिव्ह आहे का नाही दोन पोल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणून याला आपण पोलार म्हणतो हा पोलार असून काय पण अप्रोटिक अप्रोटिक म्हणजे काय ज्याच्यात हायड्रोजन्स नाही आहे ज्यातून आपला हायड्रोजन्स नाही म्हणजे हायड्रोजन बाहेर काढता येईल असे हायड्रोजन्स नाही तर तुम्ही म्हणणार इथं सी एस त्रि असूनसुद्धा सर काय म्हणता हायड्रोजन नाही आहे इथं ॲसिडिक हायड्रोजन नाही ॲसिडिक हायड्रोजन म्हणजे जो आपण बाहेर काढू शकतो इथं हायड्रोजन नाही आहे ॲसिरिक म्हणून आपण याला पोलार अप्रोटिक सॉल्वंट म्हणतो आपण काय म्हणतो याला पोलार अप्रोटिक सॉल्वंट तो काय करतो हा जो कार्बन अँड बी मध्ये कोण जास्त इलेक्ट्रॉन आहे बी आर तर हा होणार पार्शल निगेटिव्ह कारण इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार आणि हा कार्बन होणार पार्शल पॉझिटिव्ह तर या दोघांमधलं जे अट्रॅक्शन असतं फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन हा सॉल्वंट त्याला काय करतो वीक करतो पूर्ण तोडत नाही पूर्ण जर तोडलं तर या सी एस थ्रीवर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह आणि हा काय होईल कार्बो कटायन आणि तुम्हाला माहिती आहे कार्बो कटायनमध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर काय आहे टर्शरी कार्बन इज मोर स्टेबल नंतर सेकंडरी कार्बन आणि नंतर प्रायमरी कार्बन तर हा प्रायमरी कार्बन आहे तर हा स्टेबल नाही आहे म्हणून इथं बॉन्ड तुटता कामा नाही फक्त हा काय करतो त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करतो वीक करतो याला आपण जसं याला आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करतो वीक कस करतो जसं वॉटरमध्ये डायलेक्ट्रिकल कॉन्स्टंट असतं आता या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून ओ एच काय करतो याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो पण पुढून इथं कोण आहे बी आर बी आर हा निगेटिव्ह ओ एच निगेटिव्ह आहे तर दोघांमध्ये रिपल्शन होईल म्हणून एक आपल्याला फ्रंट साईड अटॅक करता येत नाही कारण ओ एच निगेटिव आहे बी आर निगेटिव फ्रंट साईड अटॅकमध्ये रिपल्शन होईल म्हणून ओ एच कुठून येतो पाठीमागून येतो ओ एच कुठून येतो पाठीमागून येतो आणि मग तो अटॅक करतो समजलं ओ एच पुढून काय अटॅक करत नाही कारण इथं कोण आहे बी आर जो मायनस येईन ओ एच पण काय मायनस 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 रिपल्शन होईल म्हणून ओ एच कुठून येतो पाठीमागून येतो आणि याला आपण एक कन्सेप्ट म्हणतो याला आपण म्हणतो बॅकसाईड अटॅक याला काय म्हणतो आपण बॅकसाईड अटॅक जर तुम्हाला क्वेश्चन आला एक्झाममध्ये वाय ओ एच अप्रोचेस फ्रॉम बॅकसाईड तर तुम्ही लिहायचं ॲज फ्रंट साइड अटॅक देर इज वन हॅलोजन फ्रॉम फ्रंट किंवा जर बी आर असेल तर बी आर लिया सो देर विल बी रिपल्शन बिट्वीन टू न्यूक्लिओफाईल सो ओ एच अप्रोचेस फ्रॉम बॅकसाईड ओके okay, बॅक ने अप्रोच केल्यानंतर काय तयार होईल ओ OH एच आत्ता बॉन्ड फॉर्म करतोय अजून केलेला नाहीये तर हा झाला हायड्रोजन हा झाला एच हा झाला एच आणि बी आर आण बॉन्ड ब्रेक होतोय अजू ब्रेक झालेला नाहीये तर इथं पाच बॉन्ड नाहीये हा अर्धा ना हा अर्धा कन्सिडर करायचं मी तुम्हाला सांगितलं तो याला तो याला तर याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतात मी शॉर्टमध्ये लिहितो टी एस याला कोणती स्टेट म्हणतात ट्रांजिशन स्टेट ओ एचने बॉन्ड फॉर्म केलं केलं आता कोण बाहेर जाईल आर तर बघा मी ओ एच ठीक लाईननं दाखवतो आता हा बॉन्ड फॉर्म झाला आहे आधी डॉटेड लाईननं म्हणजे काय अजून बॉन्ड फॉर्म होतो आहे आता बॉन्ड फॉर्म झाला आहे तर त्यावेळेस आर काय होईल आता बाहेर जाईल आता बी आर मायनस काय होईल बाहेर जाईल सगळ्याला दिसतंय का दिस ओके बी आर मायनस काय होईल बाहेर जाईल आता बघा पावसाळ्याच्या दिवसात जर आपण छत्री घेऊन चालत असलो खूप जास्त वारा आला तर छत्री कशी होती उलटी होती खूप जास्त वारा आला तर छत्री कशी होती उलटी होती तर त्याचप्रमाणे ओ एच ज्यावेळेस बॅकसाईड अटॅक करतो हे जे ग्रुप्स या साईडला आहे ते त्या साईडला जातील बघा मी प्रोडक्टमध्ये त्या साईडला लिहिले हे ग्रुप जे या साईडला आहे ते कुठं होतील त्या साईडला कारण ओ एच कुठून अटॅक करतो बॅक साईडनं जे ग्रुप्स या साईडला आहेत ते असे फ्लिप होतील आपण याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगेशन म्हणतो काय म्हणतो ओके व्हाईट चॉकने लिहितो त्याने व्यवस्थित दिसत आहे इनवर्जन ऑफ कॉन्फ्रिगेशन काय होतं इनव्हर्जन ऑफ कॉन्फ्रिगेशन होतं इनव्हर्जन ऑफ कॉन्फ्रिगेशन म्हणून तुम्हाला मी आर एन एस शिकवलं होतं इनवर्जन ऑफ कॉन्फ्रिगेशन म्हणजे काय सुरुवातीला जर हा आर असता तर तो, तो काय असता एस असता हा वेग, जर एस असता तर तो काय असता आर असतं म्हणून कॉन्फ्रिगेशन काय होतं रिवर्स होतं आता इथं आर एन एस आपण बघू शकत नाही कारण आर एन एससाठी कायरल कार्बन पाहिजे पण मी जर इथं वेग ऐवजी वेगवेगळे जर ग्रुप घेतले चार वेगळे ग्रुप जर घेतले आणि हीच रिॲक्शन जर मी केली तर एस एन टूमध्ये सुरुवातीला जर तुम्ही एस घेतलेला असेल तर फायनल काय भेटतो आर भेटतो सुरुवातीला आर घेतलेला असेल तर फायनल काय होतो एस होतं म्हणजे इन्व्हर्जन होतं ग्रुप्स काय होतात या साईडला जे ग्रुप्स येते फ्लिप होऊन त्या साईडला जातो हे एका सायंटिस्टना बघितलं ज्याचं नाव होतं वॉल्डन म्हणून आपण त्याला म्हणतो वॉल्डन्स इनव्हर्जन मी तर लिहितो त्याला काय म्हणतो आपण वॉल्डन इनवर्जन ओके समजलं काय वॉल्डन्स इनवर्जन वॉल्डन्स इनवर्जन तर यास पद्द तुम्ही याच पद्धतीनं थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे म्हणजे हे ग्रुप जर तुम्ही त्या साईडला फ्लिप केलेले दाखवले नाही तर पूर्ण एस एन टू लिहूनसुद्धा तुम्हाला मार्क्स देणार नाही एक्झामिनर मार्क्स देणार नाही तुम्हाला हे समजलं पाहिजे जे ग्रुप्स या साईडला आहे ओ एच पाठीमागून अटॅक केल्यामुळे ते ग्रुप्स काय होणार फ्लिप होणार आणि त्या साईडला जाणार ओके फ्लिप झाल्यानंतर काय होणार इनव्हर्जन ऑफ कॉन्फिकेशन होणार समजतं आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे एक ग्राफ काढायचं आहे आता मी रिॲक्शन ड्रफ करतोय आपल्याला काय करायचं आहे एक ग्राफ काढायचा आहे तो ग्राफ असा आहे एस चा ही झाली वाय ॲक्सिस इथं आपण घेणार आहे पोटेन्शियल एनर्जी आणि एक्सॲक्सिसला आपण घेणार रिॲक्शन कोऑर्डिनेट रिॲक्शन कोऑर्डिनेट ओके समजा ही रिॲक्शन इथून स्टार्ट झाली बघा ज्याची पोटेन्शियल एनर्जी कमी असते ज्याची पोटेन्शियल एनर्जी कमी असतं ते जास्त स्टेबल असतो आता क्लासमध्ये पण बघा ज्या मुलांकडं खूप जास्त एनर्जी असते ते अनस्टेबल असतात ते त्यांची जागा सोडून इकडं तिकडं पळत असतात ते खूप अनस्टेबल असतात पण मुळातच काही मुलांमध्ये किंवा काही मुलींमध्ये एनर्जीच नसते मग ते काय करतात एकदम शांत बसून असतात ते एकदम स्टेबल असतात सर तुम्ही काही शिकवा आम्ही एकदम स्टेबल आहे पण काही ओवर ॲक्टिव्ह असतात तर ते काय असतात अनस्टेबल असतात तर ज्याची पोटेन्शनल एनर्जी जास्त तो अनस्टेबल ज्याची पोटेन्शनल एनर्जी कमी तो जास्त स्टेबल तर समजा ही झाली हा झाला रिॲक्टंट आणि रिॲक्टंटची पोटेन्शियल एनर्जी इथे रिॲक्टंट काय म्हणजे जे ॲरोच्या आधी त्याला आपण काय म्हणतो रिॲक्टंट म्हणजे इथं काय सी एस थ्री बी आर प्लस एन ओ एच बरोबर रिॲक्शन इथून स्टार्ट होईल आता काय होईल ओ एच OH बॅकसाईड अटॅक कराल आणि ह्या रिॲक्शनचं जो पीक आहे या रिॲक्शनचा पीक आहे ज्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो ट्रान्झिशन स्टेट आत्ताच काढली होती आपण ओ एच OH बॉन्ड फॉर्म करतोय त्याच वेळेस बिहार काय होतोय बाहेर जातो आहे बाकीचे ग्रुप्स असे बघा इथं नाही म्हटलं तरी पाच बॉन्ड आहे हा जरी अन अजून फॉर्म करतोय हा बाहेर जातो आहे तरी पाच दिसतं दिसतंय म्हणून याची हायेस्ट एनर्जी असते आणि हायेस्ट एनर्जीला काय म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट जर ओ एच बॉन्ड पूर्ण फॉर्म केला त्यावेळेस काय होणार बी आर बाहेर जाणार मग काय होते एनर्जी खाली पडते एनर्जी काय होते खाली पडते आता बघा इथं आपल्याला प्रोडक्ट तयार झाला काय तयार झाला प्रोडक्ट आणि प्रोडक्ट काय आपल्याकडं सी एस थ्री ओ एच मग तुम्ही बघा प्रोडक्टची एनर्जी ही रिॲक्टनच्या एनर्जीपेक्षा कमी आहे कारण इतकी कमी आहे मग आपण याला लिहितो डेल्टा एच इज निगेटिव काय लिहितो डेल्टा एच आपल्याला थर्मोडायनेक्समध्ये शिकायचं डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी एनथाल्पी म्हणजे एनर्जी एनर्जी काय निगेटिव्ह कमी आहे त्याच्यापेक्षा रिॲक्टनपेक्षा एनर्जी काय कमी आहे तर इथं काय रिॲक्टंट आहे आता हे कमी कधी असणार समजा हा रिॲक्टंट आहे आणि हा झाला प्रोडक्ट या कर खूप एनर्जी जर असली तर तो अनस्टेबल असतो ना खूप एनर्जी म्हणजे अनस्टेबल आणि जर तो प्रोडक्ट फॉर्म झाला आणि प्रोडक्टकड जर कमी एनर्जी असेल तर तो जास्त स्टेबल पण या रिॲक्टंटची एनर्जी कुठंतरी गेलेली असेल तर ती कुठं गेलेली असते अशा रिॲक्शन असतात एक्झोथर्मिक अशा रिॲक्शन असतात एक्झोथर्मिक एक्झोथर्मिक म्हणजे हिट इज गिवन आउट या रिॲक्टनकडून खूप सारी एनर्जी आहे जर त्याने ती एनर्जी बाहेर दिली आणि मग काय आहेत तयार होईल प्रोडक्ट म्हणजे डेल्टा आहेत ज्या ज्या रिॲक्शनचं निगेटिव्ह असे रिॲक्शन काय असतात एक्झोथर्मिक रिॲक्शन असतात एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय हिट इज गिवन आउट जर हीट बाहेर दिली तर निश्चितच प्रोडक्ट हा रिॲक्टंटपेक्षा जास्त स्टेबल असणार आहे म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये कोण जाता स्टेबल असतो प्रोडक्ट कारण रिॲक्टंटकडून खूप सारी एनर्जी असते ती एनर्जी तो काय करतो बाहेर जातो आणि बाहेर देतो आणि काय तयार होतो प्रोडक्ट फॉर्म होतो म्हणून डेल्टा एक जिथं निगेटिव्ह असेल ती रिॲक्शन काय असते एक्झोथर्मिक तुम्ही शिकला असा नव्थमध्ये एन्डोथर्मिक आणि एक्झोथर्मिक एन्डोथर्मिक आणि एक्झोथर्मिक एंडोथर्मिक म्हणजे ज्या रिॲक्शनला हिटची गरज आहे मग अशा रिॲक्शनला काय करणार तुम्ही बर्नरच्या साहाय्याने काय करणार हिट देणार एंडोथर्मिक रिॲक्शनला हीटची गरज असते म्हणून अशा रिॲक्शनला काय करणार तुम्ही हीट देणार एक्झोथर्मिक रिॲक्शनला हीटची गरज नसते म्हणजे अशा रिॲक्शनला आपण काय करणार टेम्परेचर उलट कमी करणार कूल करणार त्याला म्हणजे या एन टू रिॲक्शन ऑकर्स ॲट लोअर टेम्परेचर का लोअर टेम्परेचर कारण दिस इज अन एक्झोथर्मिक रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल तर तुम्हाला टेम्परेचर कमी ठेवावं लागणार आणि एन्डोथर्मिक रिॲक्शन असेल तर तुम्हाला टेम्परेचर वाढावं लागणार बरोबर ओके आता या लाईनपासून तर हा जो पीकपर्यंत आहे याला आपण एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन म्हणतो एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन बघा या ग्राफमध्ये फक्त एकच पीक दिसतो एकच पीक म्हणजे ही वन स्टेप रिॲक्शन ही, ही काय वन स्टेप रिॲक्शन ओ एच पाठीमागून अटॅक करतो त्यावेळेस बी आर बॉन्ड ब्रेक होणार ओ एच सायमल्टेनियसली अॅटॅक करतो त्याच त्यामध्ये बी आर काय करतो सायमल्टेनियसली बाहेर जातो म्हणजे ही एकाच स्टेपमध्ये दोन्ही कोणत्या स्टे दोन वेगळ्या स्टेपमध्ये नाही होते हे एकाच स्टेपमध्ये होतंय ओके म्हणून आपल्याला एकच ग्राफ दिसतो सॉरी एकच पीक दिसतं ग्राफ नाही एकच पीक दिसतं समजले मग आप आपण हे एस एन टू रिॲक्शन डिटेलमध्ये बघितलं काय एस एन टू रिॲक्शन समजलं सगळ्यांना ओके okay. ओके okay, ज्यावेळेस आपण याच्या एस एन टू रिॲक्शन नंतर आपण बघणार आहे उद्याच्याच लेक्चरला आपण बघणार आहोत एस एन वन रिॲक्शन आणि नंतर आपण काय करू या एस एन टू आणि एस एन वनला आपण काय करू कम्पेअर करू कारण काही एक्झाममध्ये त्यांनी कम्पॅरिझन पॉईंटसुद्धा विचारलेले होते आणि नंतर आपण काय करू याच्यावर क्वेश्चन सॉल्व करू तर हा एस एन टू जर तुम्हाला समजलं नसेल तर वारंवार हा लेक्चर बघा तुमच्या बुक्समधून एस एन टू हा डिटेलमध्ये स्टडी करा कारण हा एस एन वन आणि एस एन टू खूप इम्पॉर्टंट आहे जर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा आणि मी वारंवार सांगूनसुद्धा मी सांगितलं तुम्ही हा व्हिडिओ लगेच काय करायचा सबस्क्राईब करायचं आहे आणि दुसऱ्यांना हा व्हिडिओ काय करायचा शेअर करायचा गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ काय करायचा शेअर करायचा आणि जर आवडला असेल तर लाईक करा थँक्यू